मध्यंतरी सोशल मीडियावर एक मेसेज चांगलाच व्हायरल होत होता. मेसेज असा होता की एवढं श्रीमंत व्हावं की ईडी कडून नोटीस यावी. आता तुमच्या मनात प्रश्न पडलाच असेल की ही ईडी आहे तरी काय. तुम्हाला ईडी म्हणजे काय आहे ते एका सोप्या भाषेत सांगते. ईडी एक आर्थिक गुप्तचर संस्था आहे. जसं आपल्या देशात दुश्मनावर रॉ नजर ठेवते, तसंच पैशांचे घोटाळे करणाऱ्यावर ईडी नजर ठेवते. कुणी पैशांचा घोटाळा केला तर त्याच्या मागे ईडी लागते असा सर्वसाधारण समज होता. मोदी सरकारच्या काळात ईडी हा शब्द सगळ्यांना चांगलाच माहिती झालाय. रोज बातम्यांमध्ये अमुक तमुक नेत्याला, उद्योगपतीला ईडीची नोटीस आली आणि अटक झाली अशा बातम्या आपण सर्रास ऐकतो. आता पुन्हा ईडीचा फेरा महाराष्ट्रावर आलाय. नुकत्याच काही दिवसांपूर्वी ईडीने अशा एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला अटक केली आहे की तो कार्यकर्ता ना आमदार आहे ना खासदार आहे. सध्या तरी एवढंच कारण दिसतंय की तो कार्यकर्ता एका बड्या नेत्याच्या जवळचा आहे आणि म्हणूनच त्याला ईडीने अटक केली असावी असं राजकीय जाणकारांचं मत आहे. हा कार्यकर्ता एका पक्षाचा सचिव आहे. हा सामान्य कार्यकर्ता आहे तरी कोण आणि त्याला नोटीस देऊन अटक करावी अशी कोणती गोष्ट त्याने केली हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी. तर या कार्यकर्त्याचं नाव आहे सूरज चव्हाण. एक सामान्य कार्यकर्ता ते आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय अशी सध्या सूरज चव्हाण यांची ओळख आहे. त्यांना कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळ्यातील आरोपी म्हणून नुकतीच ईडी कडून अटक झाली आहे. सूरज चव्हाण यांची राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेच्या वरळी शाखेतून झाली. वरळीतील एका शिवसेनेच्या शाखेतून एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. जेव्हा आदित्य ठाकरेंनी युवासेनेची स्थापना केली तेव्हापासूनच युवासेनेच्या कामात त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. युवासेनेच्या संघटनात्मक बांधणीपासून ते युवासेना वाढीसाठी सूरज चव्हाण यांनी काम केलं. युवासेनेचं एवढं काम केलं की ते अगदी कमी कालावधीतच आदित्य ठाकरे यांच्या मनात घर करून गेले. युवासेनेत प्रामाणिकपणे काम केल्यामुळे ते आदित्य ठाकरेंच्या गुडबुकमध्ये आले. त्यानंतर जिथे आदित्य ठाकरे दिसतील तिथे सूरज चव्हाण दिसायचे, अगदी सावलीप्रमाणे. आदित्य ठाकरे यांनी 2019 विधानसभा निवडणूक वरळीतून लढवण्याचा निर्णय घेतला. त्या निवडणुकीमध्ये सूरज चव्हाण यांनी प्रचारापासून ते निवडणूक जिंकण्यापर्यंत सगळ्या कामाचा लेखाजोखा आणि रणनीती ठरवली होती. ही सर्व कामे त्यांच्या लीडरशिपमध्येच करण्यात आली. तसंच कोरोनाच्या काळात आदित्य ठाकरेंबरोबर अगदी ग्राउंड लेवलला जाऊन त्यांनी काम केलं. वरळीतील कोविड सेंटर असो किंवा मतदारसंघात आरोग्य शिबिरं भरवणं असो, या सर्व गोष्टींची जबाबदारी सूरज चव्हाण पार पाडत होते. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात प्रत्येक माणसापर्यंत आदित्य ठाकरेंचं कार्य पोहोचवण्याचं काम सूरज चव्हाण करत असायचे. अशा सर्व कारणांमुळे त्यांना आदित्य ठाकरेंचा राईट हँड म्हणू लागले. तसंच या व्यतिरिक्त मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका सूरज चव्हाणांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या. सूरज चव्हाणांनी मुंबई सिनेट निवडणुकीत एवढं काम केलं की तब्बल 10 युवासेना जिंकली. या सर्व कामांमुळे काही कालावधीतच उद्धव ठाकरेंनी त्यांच्या गळ्यात सचिव पदाची माळ टाकली. अशा या कार्यकर्त्याला नुकतीच ईडीने अटक केली. मुंबई महानगरपालिकेचा कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळा चर्चेत असतानाच आणखी एका घोटाळ्याच्या आरोपाची भर पडली. तो म्हणजे खिचडी घोटाळा. गरीब लोकांसाठी म्हणजेच स्थलांतरित कामगारांसाठी, ज्यांचं मुंबईत घर नाहीत अशा लोकांना लॉकडाऊनमध्ये जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. स्थलांतरित मजुरांसाठी खिचडी बनवण्याची टेंडर काढण्यात आली. या स्थलांतरित कामगारांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट मुंबई महानगरपालिकेने दिलं होतं. या खिचडी वाटपाच्या टेंडरमध्ये करारानुसार प्रत्येक पाकिटात 300 वजनाची खिचडी असावी असा नियम होता. परंतु 100 ते 200 वजनाची खिचडीची पाकिटं बनवण्यात आली होती. अशा प्रकारे आरोपींनी BMC 6.37 रुपयांची फसवणूक केल्याचं ईडीचं म्हणणं आहे. आणि त्या घोटाळ्यात सूरज चव्हाण यांचा हात आहे असं देखील ईडीचं म्हणणं आहे. यासाठीच त्यांची चौकशी सुरू होती. आरोपींनी स्थलांतरित मजुरांसाठी खिचडी बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट बेकायदेशीररित्या मिळवलं, शिवाय नियमांचं उल्लंघन करून दुसऱ्या एजन्सीला सब कॉन्ट्रॅक्ट दिलं. या सर्व टेंडरसाठी सूरज चव्हाण यांची मदत घेतली आणि त्यामुळे या घोटाळ्यामध्ये सूरज चव्हाण यांचा संबंध आहे असा ईडीला संशय होता. तसंच जम्बो कोविड सेंटरचं कंत्राट लाईफलाईन हॉस्पिटलला मिळालं होतं. या कॉन्ट्रॅक्टचे 22 रुपयांची शेल कंपनीद्वारे आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला होता. हे सर्व ईडीच्या तपासात समोर आले. या घोटाळ्यांच्या रडारवर 4 मध्यस्थ असून त्यामध्ये सूरज चव्हाण यांचं नाव आहे असं ईडीचं म्हणणं आहे.
तसंच ईडीच्या तपासात अजून काही गोष्टी निष्पन्न झाल्या. त्यामध्ये सूरज चव्हाण यांच्या भावाच्या 3 कंपन्या असून त्यापैकी 1 कंपनी बंद पडली, तर उर्वरित 2 कंपन्या कोविडच्या महामारीच्या काळात उघडल्या होत्या. या कंपन्यांमध्ये कोणत्या मार्गाने पैसा आला याची तपासणी चालू आहे. तसंच मुंबई उपनगरात सूरज चव्हाण यांचे 4 फ्लॅट्स आढळून आले. त्यांची किंमत 10 कोटी रुपये. एवढ्या कमी काळात एवढी संपत्ती कशी काय जमा केली याची ईडी चौकशी करते. आणि या सर्व कारणांमुळे सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. तर सूरज चव्हाण यांच्या अटकेने आदित्य ठाकरेंना धक्का मानला जातो. आधी श्रीधर पाटणकर यांना ईडीने अटक केली होती, तेव्हा उद्धव ठाकरे गोत्यात आले होते. आणि आता सूरज चव्हाण यांच्या अटकेने आदित्य ठाकरेंच्या जवळ ईडी पोहोचल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे सूरज चव्हाण यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा मातोश्रीवर ईडीचा फेरा पडणार का, पुन्हा एकदा ठाकरे ईडीच्या रडारवर येणार का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अशाच नवनवीन राजकीय घडामोडींसाठी आमच्या इन्फोवारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.